संतांचं श्रद्धेचं ठिकाण असलेल्या श्रीरामपूर नजीकच्या गोंधवणी बणातील हजरत दावल मलिक बाबा दरगाह उर्स कार्यक्रम उत्साहात संपन्न झालाय. शहरालगतच असलेल्या गोंधवणी बण येथील हजरत दावल मलिक बाबा दरगाहचा संदल मोठ्या उत्साहात संपन्न झाला असून नवसाला पावणारे जागृत देवस्थान म्हणून पंचक्रोशीतील सुप्रसिद्ध असलेल्या या दरगावर दर गुरुवारी भाविक भक्त मोठ्या संख्येने दर्शनासाठी येत असतात. येथे येऊन नवस बोलतात व नवस पूर्णही होतात अशी भाविकांची श्रद्धा आहे. दरवर्षी या उर्स निमित्त दूरहून भाविक भक्त या ठिकाणी नवस फेडण्यासाठी तथा दर्शनासाठी हजेरी लावतात. तर नवस फेडणे म्हणून मोठ्या प्रमाणात कंदुरी आणि अन्नदान प्रसाद वाटप ही यावेळी केले जाते. यात्रेनिमित्त फूल हार प्रसाद खाऊ खेळणी आणि संसारोपयोगी वस्तू आदींची दुकाने या ठिकाणी असतात. यामुळे भाविक भक्त यातून मोठी खरेदीही करतात आणि निसर्गरम्य परिसरातील दरगाह दर्शनासोबतच निसर्गाचा आनंदही घेतात. सालावत प्रमाणे आडे पाडे पाड्या झाल्यानंतर 5 दिवसाला ही सगळी यात्रा भरते. इथं म्हणजे ऐक्य आहे, हिंदू मुस्लिमचं ऐक्य आहे. दोन्ही समाज इथं येऊन एकत्र येऊन तो यात्रा पार पाडतात. तर हीच आहे ना, काल शुक्रवारच्या दिवशी संदल झाला, संदलचा कार्यक्रम झाला संध्याकाळी 6 वाजेपर्यंत 7 साडेसात वाजता. त्याच्यानंतर आज रविवार नाही, आज शनिवारी यात्रा भरते. यात्रामध्ये इथं कंदुरी केली जाते आणि देवाला निवेद्य दाखवला जातो. सर्व समाजाचे लोक येऊन सर्व एकत्र येऊन हा यात्रेचा कार्यक्रम करतात आणि गुढी गुलामीने राहतात. इथं काय तसा भेदभाव नाहीये, काय व हा मुच्छ किंवा तो येऊ म्हणजे असं काही नाहीये. सर्व समान वागले जाते. मला काय म्हणतं की कंदुरीच्या ज्यावेळेस ना निवेद्य येतो तर इथं आम्ही पुजारी हात्या पाडतो, कुरानच्या आयात म्हणतो. ह्या पद्धतीनं आम्ही ते पूजा करतो. तिच्या काळी इथल्या जो एक धनगर होता तो अंतापूर ताराबादला गेला, मेंढ्या चारण्यासाठी गेला होता. तिथं मेंढ्याचा उन्हाळ्यामध्ये मेंढ्या चारल्यानंतर पावसाळा सुरू झाल्यानंतर त्याने उन्हाळ्यामध्ये त्यांनी त्या देवाची सेवा केली. झाडलोट करायचा, हे करायचा, मेंढ्या सोडून द्यायचा आणि झाडलोट करून सेवा करायचा. पावसाळा सुरू झाल्यानंतर त्यांनी सांगितलं की देवा मी चाललो, तू आता माझी तू सेवा कोणाकोणा करून घे. त्याच्यानंतर मग त्या धनगर जसा जसा इकडे येत गेला गावी तस तसा देव त्याच्या पाठीमागे आले. आता संदेश म्हणजे हाच संदेश आहे बाबा, सर्व गोविंदगोंदांना राहता जिथं कोणाचा भेदभाव धरला जात नाही, कोणाचा काही जातीवाद केला जात नाही, सर्व समान मानले जातात. तिथं ते सगळे मिळून वर्गणी करून हा खर्च करण्यात आलेला आहे. इथं दुतरोट नाही वगैरे हा खर्च सगळं वर्गणी करून काय करण्यात आलेला आहे. जसं आपल्या आत्मविश्वासात आपल्याला वाटतं ना, ह्या देवाला आपण जर काही मागितलं तर ते नक्कीच मिळत असं माझ्या मनाचा हा एक भाव आहे. कारण ते भेटल्याशिवाय राहत नाही. नवस बोललं आणि पूर्ण पण झाला. हिंदू मुस्लिम शीख साई सभी एकच. मानवता धर्म हाच म्हणजे पूर्णत्वाला नेणार. जसं काय आता आपण थोड्या वेळासाठीच अनुभवतो, आपण थोडीच इथं मंदिरात असं लय वेळ थांबतो का, पण आपल्या मनाला विशालता वाटती ना, तर ही समाजाला वाटली पाहिजे असं माझ्या मनाचा भाव आहे. संघर्ष आणि एकी निर्माण झाली पाहिजे सगळ्यांमध्ये, तरच पुढे सगळं व्यवस्थित होईल. मला अनुभव असा आहे का, आम्ही जे म्हणल्याप्रमाणे आम्हाला ते अनुभव घडले, त्याच्यामुळे आम्ही ना हे कार्यक्रम परंपरा ठेवली. वर्ष चालूच राहत आमचं दरवर्षी हे कार्यक्रम. आम्हाला अनुभव जे आम्ही बोललो नवस ते आम्हाला योग्य झालं सगळं. जिथलं तिथं आमची वाले ठीक राहिलं, त्याच्यामुळे आम्ही ही यात्रा बंदच करू शकत नाही. नाही सगळे एक वेगळे कोण, हिंदू मुस्लिम सगळे एका याच्याने राहत आहे. आणि हे संगमनेर किंवा तळेगाव दिघी असे आसपास वैजापूर कोपरगाव पुंतांबा असे खूप ठिकठिकाणाहून येता येईल. गावाचे लग्न होत नव्हतं, दोन्ही गावाचे लग्न झाले.
त्याच्यामुळे आम्ही दरवर्षी कार्यक्रम करतो. ओएस न्यूज मार्गदर्शक शौकत शेख, श्रीरामपूर. खुश खबर, खुश खबर. श्री साईबाबांच्या पावनभूमीत साई निर्माण उद्योग समूहाचे अध्यक्ष विजयराव तुळशीराम कोते पाटील यांच्या प्रयत्नातून साई निर्माण ड्रीम सिटी भव्य सुसज्ज असे फ्लॅट नागरिकांच्या सेवेत निर्माण होत असून आजच आपला फ्लॅट बुक करा. सुरुवात फक्त 11.50 लाखांपासून आणि प्रधानमंत्री योजनेअंतर्गत 2.5 लाखांची सबसिडी सुद्धा मिळणार आहे. सर्व सुविधा युक्त 400 फ्लॅट या साई निर्माण ड्रीम सिटी मध्ये राहणार असून हे काम आता पूर्णत्वाकडे आले आहे. डिसेंबर 2024 ला आपण या सुसज्ज इमारतीत आपल्या स्वतःच्या फ्लॅट मध्ये वास्तव्यास जाणार आहात. तेव्हा त्वरा करा, आजच आपला फ्लॅट बुक करा आणि आपल्या स्वप्नातील हक्काच्या सुंदर घराचं स्वप्न साकार करा.